नमस्कार, मी किरण बाबळे, आपलं KWL मध्ये सरचं स्वागत. गाव जरी छोटं असलं तरी नाव मोठं करायला वेळ लागत नाही, असं एक जिवंत उदाहरण नपोडे येथील युवक दत्ता जाधव, JD डेव्हलपर्स या तरुणाने करून दाखवलं आहे. तरुणाई आज काय करते? तर तरुणाईनी आज खरं तर चांगल्या बिझनेसमध्ये चांगल्या व्यवसायात येणं गरजेचं आहे. तसं दत्ता जाधव यांनी कमी कालावधीत जास्त नाव या राहता तालुक्यात त्यांनी केलं आहे. डेव्हलपर्स म्हटलं की JD डेव्हलपर्स अँड डेव्हलपमेंट हे नाव आपल्यासमोर येत असतं. तर या तरुणाची यशोगाथा बघण्यासाठी आपण आलोत अपार्टमेंटमध्ये. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मी जितेश आहुजा. आमच्या घरचे काम JD बिल्डर यांनी केले आहे, दत्तू जाधव यांनी. त्यांनी काम एकदम चांगल्या पद्धतीने केले आहे, कधी कोणत्याही गोष्टीचा त्रास दिला नाही, व्यवस्थित काम करून दिलं. आणि मला असं वाटतं का त्यांनी आपल्या राहत्या परिसरामध्ये जेवढे बी कामं केले हे सर्व चांगले काम केलेले. तर याच्यापुढे कोणालाही काम द्यायचं असेल तर एक वेळेस त्यांना अवश्य भेट द्यावी. जेव्हा घराचं काम करायचं होतं तेव्हा मी बिल्डर दत्ता जाधव यांना भेटलो, त्यांच्याकडं पूर्ण चौकशी करून खात्री केली. आणि मग त्यांनी 6 महिन्यात मला चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं घर बांधून तयार करून दिलं. आम्ही त्यात एकदम समाधानी आहोत. प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न म्हणजे त्याच्या स्वप्नातलं घर हे असतं. आणि घर म्हटलं की कन्स्ट्रक्शन आलं, कन्स्ट्रक्शन म्हटलं की त्याच्यामध्ये पारदर्शकता आली, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर या कन्स्ट्रक्शनच्या दुनियेमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण नाव म्हणजे आपल्या राहता तालुक्यातलं नावाजलेलं नाव म्हणजे JD बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. कारण विश्वास कमवायला माणसाला खूप दिवस लागतात आणि गमवायला क्षणही लागत नाही. JD बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी या कन्स्ट्रक्शनच्या दुनियेमध्ये इतकं काही नाव कमवलेलं आहे, विश्वास कमवलेला आहे. आणि त्या विश्वासाच्या जोरावरच आज त्यांनी खूप सारी कामं या ठिकाणी सुरू केलेली आहेत. माझ्याही स्वप्नातलं घर जाधव पाटलांनी अतिशय सहजपणे आणि सुंदर उभं केलेलं आहे. त्यांच्या कामाची जी पद्धत आहे ती पद्धत म्हणजे का मनुष्य ज्यावेळेस त्याचं स्वप्नातलं घर उभं करायला लागतो त्यावेळेस त्याच्या स्वप्नाला कुठल्याही प्रकारचा तडा गेला नाही पाहिजे. कारण ही काळजी ते कन्स्ट्रक्शनमध्ये घेत असतात. अनेकांची स्वप्न त्यांनी या तालुक्यामध्ये पूर्ण केलेले आहेत. तर अनेक शिक्षकांचेही सुंदर स्वप्नातली घरं जाधव साहेबांनी बांधून दिलेली आहेत. जाधव पाटील म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव आणि विश्वास हीच JD बिल्डर्सची परंपरा. नमस्कार, मी दत्ता जाधव, JD बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. हा माझा बांधकाम क्षेत्रातला व्यवसाय असून मी नपोवाडीसारख्या एकदम छोट्याशा गावातून हा व्यवसाय सुरू केला. नपोवाडीमध्ये माझा जन्म झाला. गाव एकदम छोटं असताना उतुंग भरारी घ्यायची ही मनाशी जिद्द बाळगून 2010 मी बांधकाम व्यवसायात पदार्पण केलं. आणि त्यानंतर राहत्यामध्ये पहिली फ्लॅट सिस्टीम ही आम्ही राहता येते पिंपवाडी रोड इथे आम्ही कार्यान्वित केली, चालू केली. त्यानंतर आम्हाला गिरायकाचा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आम्ही बांधकाम क्षेत्रात अतिशय उत्तम नाव, अतिशय उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आम्ही शिक्षक लोक असेल, गव्हर्मेंट सर्वंट असेल, ज्या लोकांकडे टाईम नाही आहे अशा लोकांचे आम्ही बांधकाम विथ मटेरियल लॉक अँड की हे घेतले. आज तगायत आम्ही राहत्यामध्ये 65 फ्लॅट बांधून विकले. आणि माझ्या मते 100 लोकांची घरं आम्ही राहत्यामध्ये बांधली. राहताच नव्हे तो कोपरगाव असेल, शिर्डी असेल, सावळीरा असेल, संगमनेर, लोणी, पुलतांबा या परिसरात अतिशय उत्तम दर्जाचं बांधकाम क्षेत्र आपण लोकांना दिली. त्यानंतर राहत्या तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात JD बिल्डर्स अँड डेव्हलपर आमच्याकडं अशी एक काम केल्यानंतर आमच्याकडं अशी कामाची एक पावती आहे.
आम्ही ती सोशल मीडियावर आमची एक PDF आहे, जी डी बिल्डर्स अँड डेव्हलपर ह्या नावाने. त्यामध्ये आम्ही काम पूर्ण झाल्यानंतर त्या मालकाचा मोबाईल नंबर, त्यांचं कामाचं ठिकाण आणि त्या कामाचे फोटो आम्ही सोशल मीडियावर टाकत राहतो, जेणेकरून नवीन गिरायक आमच्याकडे येतं, नवीन कस्टमर आमच्याकडे येतं, तर आम्ही आमची कामाची क्वालिटी सांगण्यापेक्षा आम्ही ती PDF त्या गिरायकाला दाखवतो. आणि तुम्हीच ह्या लोकांना फोन करा का जी डी बिल्डरचं काम कसं आहे. तर माझ्या मते आज एक पण माणूस आमच्यावर नाराज नाही आहे, सगळेच लोक काम करताना सगळे संतुष्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अशी कुठलाही बिल्डर, कुठलाही कॉन्ट्रॅक्टर, कुठलाही इंजिनियर अशी PDF कुणाची नाही, ती आमची आहे. तो आमच्या कामाची पावती आहे, ती आमच्या कामाचा दर्जा आहे. या नपवाडीच्या छोट्याशा गावामधून माझा जन्म झाला, तिथंच व्यावसायिक क्षेत्राची मला लहानपणापासून आवड होती. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे शिक्षण मी पाहुण्यांकडे घेतलं आणि त्यानंतर व्यवसायाशी निगडीत मी बांधकाम क्षेत्रात 2010 साली सुरुवात केली. 2010 साली सुरुवात करताना राहत्यामध्ये फ्लॅट सिस्टीम हा कन्सेप्टच नव्हता. पुणे, मुंबई, नाशिक ह्या ठिकाणी हा कन्सेप्ट होता. मी म्हणलं आपल्या राहत्यामध्ये आपण का फ्लॅट सिस्टीम बांधू नये. साईबाबा संस्थांचे बरेचसे आरोग्य विभागाचे कर्मचारी, संस्थान कर्मचारी ह्या लोकांसाठी मी एकदम कमी बजेटमध्ये राहत्याला पिंपळवाडी रोड येते 24 फ्लॅटची स्कीम 2010 चालू केली आणि 2013 ती कार्यान्वित करून लोकांना आपण ती सुपूर्त केली. आजही ती लोकं आपल्या कामावर संतुष्ट आहे. त्यानंतर राहत्यामध्ये दुसरी आपण जी स्कीम चालू केली साईदर्शन फेज 1 फेज 2, ती नवनाथनगरमध्ये, ती पण आपण 2013 स्टार्ट करून 2015 सुरुवातीला आपण ती पण कार्यान्वित केली. त्यानंतर आता फेज 3 काम चालू आहे, ते पण कार्यान्वित झालेलं आहे, ती पण हँडओवर झालेली आहे आपली. त्यानंतर बांधकाम क्षेत्रामध्ये जे शिक्षक लोक असेल, जे गव्हर्नमेंट सर्वंट असेल, त्या लोकांकडं वेळ कमी असायचा. आपण असा कन्सेप्ट केला की तुम्ही आम्हाला सगळेच द्या, विथ मेटल चावी आम्ही हातात देऊ. तर असे पण करून आज तगा आहेत. आम्ही 103 बंगल्यांचे लोकांना काम सुपूर्त केलेले बांधून. त्याच्यानंतर आपण राहता तालुकाच नव्हे तर संगमनेर असेल, लोणी असेल, कोपरगाव असेल, पुलतांबा असेल, श्रामपूर असेल, शिर्डी, सावळीर या परिसरातसुद्धा आपण उत्तम दर्जाचे बांधकाम चालू आहे आणि काही कार्यान्वित पण केलेलं आहे. असा महाराष्ट्र राहता तालुकाच नाही पण महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नाही का जेणे काम झाल्यानंतर कस्टमरचे लोकेशन, त्यांच्या बंगल्यांचे फोटो, हॉस्पिटलचे फोटो, कुठल्या कामाचं असेल तर ते आपण त्यांचा मोबाईल नंबर अशी एक PDF तयार केली जी डी बिल्डर्स अँड डेव्हलपर नावाने आणि ती सोशल मीडियावर आपण टाकत असतो. नवीन गिरायक ज्यावेळेस आपल्याकडे काम देण्यासाठी येतं तर आपण काय काम करतो त्याच्यापेक्षा ही आमची जी डी बिल्डरची PDF आहे, हे ह्या लोकांची आपण कामं केलेले आहेत आणि ते कामं केलेल्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर आपण त्यांना त्या PDFच्या माध्यमातून दिल्या जातं आणि ते त्या लोकांना फोन करून क्रॉस चेक करतात का जी डी बिल्डरचं काम कसं आहे. तर माझ्या मते आज तगा आहेत, तर कुणी पण जी डी बिल्डरचं काम देऊ नका असं कोणी सांगितलेलं नाही. तर हीच आपली कामाची पावती आहे. त्यानंतर आपला वीटभट्टी, याच्याच निगडीत आपण एक वीटभट्टीचा पण आपण व्यवसाय चालू केला 2015 काळभैरवनाथ वीट सप्लायर. माझे ग्राम दैवत नापवडीचे काळभैरवनाथ असल्यामुळं माझ्या फर्मचं नाव मी तिथं वीटभट्टीला काळभैरवनाथ वीट सप्लायर्स असं ते दिलं गेलं. आज तो पण बिझनेस 250 लोकांच्या क्षमतेने आपण तो बिझनेस करतो आहे. आपला पुन्हा मानस आहे येणाऱ्या पुढच्या वर्षापासून 50 लाख वीट बनवण्याचं आमचं ते काम आहे. त्याच्यासाठी आम्ही लँड परचेस केलेली आहे आणि त्याचं काम चालू आहे. तर पुढच्या वर्षापासून आम्ही 50 लाख वीट उत्तम दर्जाची क्वालिटीची वीट या परिसरात देतो, नगरला विकतो, असं आमचं वीटभट्टीचं पण चांगलं काम आहे. वीटभट्टीमध्ये कर्मचाऱ्यांचं, मजुरांचं खूप अवघड काम आहे, मजूर टिकत नाही. पण माझं मी छाती ठोकून सांगतो का गेली 5 वर्षापासून माझ्याकडे उत्तर प्रदेशचं लेबर आहे 2015 आजपर्यंत तेच लेबर माझ्याकडं आजपर्यंत आहे. म्हणजे माझा एकही लेबर मला सोडून गेला नाही. तर हे लेबर सांभाळण्याची जी कला आहे ती माझ्याकडं अवगत आहे आणि लेबरला मी माझ्या मुलासारखं जीव लावतो.
हाच व्यवसायाचा माझा पाईक आहे. सामाजिक काम, सामाजिक काममध्ये सामाजिक कामामध्ये जर बघितलं तर मी 2011 माझ्या गावचा सामाजिक कामात भरारीने भाग घेतो. सामाजिक कामाची मला आवड आहे. कुठलंही मंदिर असो, सार्वजनिक भंडारा असो, सप्ताह असो, इथं माझं नेहमीच योगदान असतं. नापावडी गावचा मी आता सध्या विद्यमान उपसरपंच आहे आणि या उपसरपंचच्या नात्याने गावात जे भी काही काम असेल, कुणाचे आडलेले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज तगात आपण सोडवण्याचं काम करतो. सामाजिक क्षेत्रात छोटंसं योगदान म्हणून आपण हे काम करतो. आपल्याला आपल्या गावचं काही देणं लागतं म्हणून राजकारणाची त्याला थोडीशी आपण जोड दिलेली आहे.